आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर मध्ये राज्यव्यापी बंदला जोरदार प्रतिसाद. 9 ऑगस्टला जिल्हा बंद ठेवणार सुरेशदादा पाटील. कबनूर येथे मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला संपूर्ण पाठिंबा देत गाव बंद ठेवण्यात आलं. शासन विरोधी घोषणा देत बंदची हाक देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. गावातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला मोठा प्रतिसाद दिला. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने शासनाचा निषेध करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅली बेकर रोड, फॅक्टरी रोड, कोल्हापूर रोड, दत्तनगर आदी भागातून काढण्यात येऊन चौकात आल्यानंतर सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 58 मुकमोर्चा काढूनही आरक्षण मिळत नसेल तर आता ठोक मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. कबनूर बंद हा त्यातीलच एक भाग आहे. येत्या 9 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद आणि त्यानंतर इतर जिल्हे बंद आंदोलन करतील असे मराठी क्रांती संघटना अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुनील इंगवले, महावीर लिंगाळे, उपसरपंच प्रदीप मनेरे, माजी नगरसेवक दिलीप झोळ, बीजी कांबळे आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिला. सदर रॅलीमध्ये दत्ता पाटील, अजित खुंडे, राष्ट्रवादी अध्यक्ष बाबासाहेब कोकणे, गणेश रेंके, युवराज कोळी, सुधीर लिंगाळे, प्रकाश इंगवले, अमित खुंटे, स्वरूप पाटील, स्वरूप इंगवले, अजित साळुंखे सह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कबनूरहून अमित काकडे. शिवसेना असेल किंवा इतर सर्व पक्षांनी आपल्याला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन गाव बंद करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी सगळ्या बांधवांचा मनापासून आभार मानतो. आणि आज आपण शांततेनं हा बंद ठेवलेला आहे आणि 31 तारखेला अंबाबाईला पुन्हा एकदा साकड्या घालणार आहोत की या राज्य सरकारला सूतमुक्ती देऊन आणि मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात. आपण 31 तारखेला अंबाबाईच्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि 9 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा मंत्री घोषणाची केलेली आहे ही सुद्धा राज्यातल्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही केलेली आहे. कोल्हापूर जिल्हा 9 ऑगस्टला बंद होईल, त्यानंतर 15 दिवस सांगली जिल्हा बंद होणार, त्यानंतर 15 दिवसाने तिकडे राज्य सुद्धा बंद केलेले आहे. 17 सप्टेंबर असे प्रत्येक जिल्हे बंद करून राज्याच्या मार्गातूनही कुठल्याही आमच्या वारकऱ्यांना त्रास होणार नाही, लहान मुलांना वडीलधाऱ्यांना काही त्रास होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. तेव्हा आपण शांततेने बंद केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा समाजाने जगाला वेगळ्या पद्धतीने आदर देणारे मोर्चे काढलेले आहे. परंतु अशा मोर्चावर जे महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण स्वरूपी करून आहे त्याबरोबर तयार नाही आणि मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीनं घोष मोठे काढण्याची पाळी आलेली आहे. हे सरकार फक्त झुंबत करणार आहे, कुणावर न्याय करणार नाही. हे मराठा समाजाचा चुकून होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी मराठा समाजाला न्याय मिळावा या संदर्भात काकाजी शिंदे नावाचा एक मराठा समाजाचा तरुण चढता कार्यकर्ता या समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, आपलं आत्मसमर्पण समर्पण केलेलं आहे, त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे. तेव्हा हे बलिदान वाया जाता कामा नये